लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचं कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिवसेना महिला जिल्हा संघटिका मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन आणि अस्मिता विजनच्या मुख्य संपादिका सौ अस्मिताताई गायकवाड यांनी काढले आहेत। लोकमंगल फाउंडेशन या समाजसेवी संस्थेमार्फत गेल्या 18 वर्षांपासून अन्नपूर्णा योजना चालवली जात आहे। यामध्ये ज्येष्ठ नागरिक निराधार व्यक्तींना घरपोच स्वरूपात जेवणाचे डब्बे दिले जातात। दररोज 500 व्यक्तींना या योजनेचा लाभ होत आहे। ही अन्नपूर्णा योजना आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारली आहे। शाखा अभियंता परीशजी गायकवाड आणि डॉक्टर गौरी गायकवाड यांच्या हस्ते अन्नपूर्णा योजनेस धान्य अर्पण करणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन ज्येष्ठ समाजसेवक श्री अरविंदजी मोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। या प्रसंगी शिवसेना महिला जिल्हा संघटिका आणि मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन अस्मिता विजनच्या संपादिका सौ अस्मिताताई गायकवाड आणि अस्मिता विजनचे कार्यकारी संपादक ॲडव्होकेट सुरेशबापू गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाप्रसंगी अस्मिताताई गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। लोकमंगल फाउंडेशन संचलित अन्नपूर्णा योजना ही अतिशय चांगली योजना आदरणीय सुभाष बापू देशमुख आमचे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। खरोखरच बापूंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की अनेक निराधारांना आज बापूंनी वेगवेगळ्या माध्यमातून आधार दिलेला आहे आणि आज पण अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 500 कुटुंब आज त्यांचे 500 डबे जात आहेत। त्याच्यामध्ये जे निराधार आहेत की ज्यांना कोणीही नाही आहे असे आमचे वृद्ध आहेत त्यांना आज हे डबे जात आहेत। ते खरोखर म्हणजे आज त्यांचे अनेक आशीर्वाद या लोकमंगल फाउंडेशनला तर आहेत पण त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा म्हणजे गायकवाड कुटुंबीय असू दे मनोरमा परिवार असू दे हे सर्वजण समाजासाठी काम करत आहेत। मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक माननीय श्रीकांतजी मोरे साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय अरविंदजी मोरे साहेब आणि आमच्या बहिणी शोभाताई मोरे, आम्ही सगळेजण मिळून मनोरमा परिवाराच्या माध्यमातून पण असे अनेक उपक्रम राबवत असतो आणि त्यामुळंच लोकमंगल फाउंडेशनलासुद्धा आणि अन्नपूर्णा योजनेलासुद्धा मनोरमा परिवाराचं नेहमी सतत काही ना काही खारीचा वाटा राहिलेला आहे। त्या माध्यमातून माझ्या वाढदिवसालासुद्धा आम्ही इथे येऊन आज देणगी दिलेली होती आणि आज आमच्या सुनबाई आणि आमचे चिरंजीव यांच्या हस्तेसुद्धा पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही आज हे धान्य सुपूर्त करतो आहे त्या मंगल फाउंडेशनला या मनोरमा परिवाराच्या माध्यमातून असू देत गायकवाड कुटुंबियाच्या माध्यमातून असू देत जे जे काही मदत करता येईल ह्या अन्नपूर्णा योजनेसाठी आम्ही भविष्यातही करत राहू हा विश्वास मी इथं देते आणि परत एकदा आदरणीय बापूंचं ऋण व्यक्त करून या लोकमंगल त्या अन्नपूर्णा योजनेमध्ये सहभागी असणारे सगळे त्यांचे संचालक त्याचबरोबर कर्मचारी या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते। खूप मनापासून हे लोक काम करत आहेत आणि त्यांच्या कामाचं फलित म्हणून आज 500 कुटुंब आज आनंदाने दोन वेळेचं जेवण त्यांच्याकडे करत आहेत आणि ते पण समाधानी आहेत। तर यासाठी या अन्नपूर्णा योजनेला परत एकदा शुभेच्छा, बापूंना पण खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराज। मंगल फाउंडेशन संचलित अन्नपूर्णा योजनेला सदिच्छा भेट दिली। आमच्या समवेत आमचे मार्गदर्शक आदरणीय अरविंदजी मोरे साहेब हे आवर्जून उपस्थित आहेत। त्याचबरोबर ह्या अन्नपूर्णा योजनेच्या संचालिका ह्या देखील उपस्थित आहेत। त्यांच्यासमोर आमचे चिरंजीव परीश सुरेश गायकवाड याचा विवाह नुकताच 5 मेला 2020 ह्या कोविडच्या पार्श्वभूमीवर देखील अतिशय आनंदाने संपन्न झाला। त्या पार्श्वभूमीवर आम्ही अनेक गरजूंना काही सीधा वाटप देखील केलं, परंतु आमच्या मनामध्ये आणखीन एक रुकरुक राहिली होती जी संपूर्ण जिल्ह्याभर अत्यंत व्यवस्थेरित्या चालू असणारी अन्नपूर्णा योजना लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय सुभाषबापू देशमुख ह्या लोकनेत्याने सुरू केलेली आहे। त्या योजनेला देखील फुलाची पाकळी म्हणून काहीतरी आपण देणं लागतो हे समजून आमच्या गायकवाड परिवाराच्या वतीनं आज 120 किलो गहू म्हणजे 1 क्विंटल 20 किलो गहू देण्याचा आम्ही मानस व्यक्त केला आणि आज नवदाम्पत्य असणाऱ्या चिरंजीव परीश व जीव डॉक्टर गौरी यांच्या शुभास्ते हे समर्पित करीत आहोत। धन्यवाद। लोकमंगल अन्नपूर्णा योजनेच्या व्यवस्थापिका दीपा नंदुरकर यांनी अन्नपूर्णा योजनेची सविस्तर माहिती देत गायकवाड कुटुंबियांचं यावेळी स्वागत केलं। ज्येष्ठ निराधार जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी लोकमंगल अन्नपूर्णा फाउंडेशन योजना सुरू केलेली आहे। याच्यामध्ये जे काही निराधार आजी आजोबा आहेत यांना दोन वेळेचं जेवण हे घरपोच मोफत दिलं जातं। यासाठी आपल्याला रोज 500 डबे हे आपल्या सोलापूर सिटीमध्ये संपूर्ण दिले जातात।
यासाठी 5 रिक्षा आहेत, दररोज 500 डबे. आज लाखाच्या ऑरेंजमध्ये बघितलं तर सुरुवात केली होती आपण 65 डब्यापासून, आज जर बघितलं तर आपण 8 लाखाच्या पुढे डबे देतो. त्यानंतर चिरंजीव परीस आणि गौरी गायकवाड सर्व उपस्थितांच्या हस्ते धान्याचं पूजन करून लोकमंगल अन्नपूर्णा योजनेस सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर मनोरमा बँकेत चिरंजीव परीस आणि डॉक्टर गौरी गायकवाड यांचा सत्कार बँकेचे चेअरमन श्रीकांतजी मोरे साहेब आणि मार्गदर्शक अरविंदजी मोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी प्रास्ताविक ज्येष्ठ समाजसेवक अरविंदजी मोरे यांनी केलं. श्लोक असो, दीज आर द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिलेशन. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की मनुष्य जीवन कशा करता, कोण उत्तर देऊ शकतो? मनुष्य जीवन हे आनंदाकरता जैविक शक्तीतून कोट्यावधी वर्ष लागले आपल्याला हे शरीर निर्माण व्हायला, कोट्यावधी वर्ष. मध्ये हैदराबादच्या एक विद्यापीठाचे तिथे कुलगुरू त्याने जर अभ्यास केला आहे, आजचा माणूस आजचा नाही म्हणे, कोट्यावधी वर्ष लागले आपल्याला निर्माण व्हायला. सूक्ष्म जीवापासून हा जीव उत्पन्न झाला. सूक्ष्म पाहिलं तर मत्स्य, नंतर कच्छ, कासव, वराह, ही जे अवतार आपल्याकडे आहेत ह्याच्यात मान्य केले जातात. हे जे अवतार आपल्याकडे आहेत, हे अवतार आर द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन पर्सनॅलिटी. आजचा मनुष्य आजचा कालचा नाही, ह्याला कोट्यावधी वर्ष लागले. म्हणजे माणूस आणि मनुष्य जो टिकला आहे तो संस्कृतीमुळे. आज कोविडसारख्या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी कमी पडतोय, याचं कारण आहे की आपल्यातली मानसिक सत्ता कोविड या क्षणावरून निर्माण झाला तो आहे. पण तो सगळा घायाळ का करतो? बिकॉज वी हॅव फॉरगॉटन आवर, आपण आपली शक्तीच विसरून गेलो. आणि ही शक्ती परत आणण्यासाठी भगवद्गीतेचा उपयुक्त ग्रंथ आहे, वाचण्यासाठी आला याच्यामध्ये. कारण भगवंतानी दुसऱ्या अध्यात क्लैब्यम मास्कम पार्थने पद्धत आहे, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो उत्तिष्ठपर्यंत, इथून हा श्लोक सुरू झालेला आहे. आत्मविकास म्हणजे पहिल्यांदा भय सोडा. भय सोडलं तर तुम्ही आध्यात्मिक जीवन विकास करू शकाल. कुठलाही तुम्हाला अवघड नाही, कोरोना मिळून काही नथिंग ॲट ऑल. मी आज 4 वर्ष अभ्यास करतो, म्हणजे 4 महिने मी हे करतो. जंगलामध्ये पाऊस पडला, मी जाऊन झाडं लावतो सकाळी. त्याचा प्रयत्न करतो, काही वेळा त्रास होतो, पण मला सांगायला कौतुक वाटतं. आपलं डॉक्टर सुमित परफेक्ट औषध देतो गोळ्या लगेच. शंका येते जरी असलं तरी प्रश्न येतो. सुमितकडे सध्या औषधं इतकं व्यवस्थित आहे कोरोनावर, फार परफेक्ट गोळ्या. म्हणजे कोरोना झाला नाही तुम्हाला एक उदाहरण देते मी, पण परफेक्ट अभ्यास केला सुमित. परवा काही बीपी जास्त सह मला काही त्यांनी प्रश्न सोडवले. म्हणजे सांगायचं होतं की आपल्याकडे माणसं आहेत, त्याचा आपण मिनिमाइज उपयोग करतो. आता परिसंघ इंजिनियर तरुण मुलं किंवा डॉक्टर गौरी सारखे बी ए, पण तुमचंही टीव्हीवर झाले ना मुलं, बरोबर आहे का? त्याच्यावर तर हे आयुर्वेदिक काय MD करताय सर, त्याचं अभिनंदन, दोघांचं अभिनंदन करूया. तसेच चांगले संस्कार देऊन चांगला पुत्र घडवल्याबद्दल अस्मिताताई गायकवाड आणि ॲडव्होकेट सुरेशबापू गायकवाड यांचाही यावेळी भगवद्गीता देऊन सत्कार अरविंदजी मोरे यांनी केला. याप्रसंगी उपस्थित असलेले माधवराव गव्हाणे आणि छाया गव्हाणे यांचाही सत्कार बँकेचे व्यवस्थापक श्री पुजारी आणि करपे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी परीस गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून मनोरमा आणि लोकमंगल परिवाराचे ऋण व्यक्त केले. अरविंद मोरे साहेब आणि आपले मोरे साहेब दोघांचंही आभार मानतो, आणि मनोरमा आणि लोकमंगल दोन्ही परिवाराचे आभार मानतो की त्यांनी दोघांनी म्हणजे लोकमंगलनी पण खूप भारी योजना काढल्या, अन्नपूर्ण योजना. त्यांचे ज्यांचे मुलं नाही आहेत, घरं चालत आहेत आज, आणि एवढा मेहनतीने हे लोक सगळे पाठीशी आहेत. आपण म्हणतो की एक गोष्ट माणसाच्या आयुष्यात कसं माणूस पुढं जातो, त्याच्या मागं त्याची मेहनत असती, त्याची मेहनत फक्त 1% असते, पण त्याच्या मागची जी मंडळी काम करत असते ना, ते हे लोक आहेत की त्यांना ते प्रोत्साहन देत आहे किंवा त्यांनी मागं बॅकअप एवढं जर असतं माणसाच्या, त्यामुळं हे सगळे लोक मोठे होऊ शकले. आणि मला म्हणणं आहे की काही इम्पॉर्टंट नाही लाईफ, म्हणजे जसं मोरे साहेब म्हणले की आपल्या माणसाला इतकं वर्ष माणूस जीव तयार व्हायला लागला आहे, तर त्याच्याबद्दल फक्त एकच सांगायचं आहे की आपल्याला घेऊन तर काही जायचं नाही, आलो पण आपण काही घेऊन नाही, पण शेवटी काय माणसांचं प्रेम, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, आणि हेच सगळे लोकमंगल असू दे किंवा मनोरम असू दे, त्यांच्या मागचं एकच कारण आहे. ह्या सगळ्या उभा करण्याचं मागं एकच मिनिंग आहे की ते लोकांचं प्रेम, लोकांचे आशीर्वाद जिंकत आहे, आणि ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही आहे माझ्यासाठी किंवा ह्यांच्यासाठी पण. त्यामुळं मी ह्यांचे खूप
आभार व्यक्त करतो की हे खूप चांगलं काम करत आहेत सगळी संघटना, सगळे मिळून काम करत आहे, असंच एकत्र काम करून सगळ्यांनीच मोठं व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू.